आज राज्यभरात देशभरात गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी होत आहे. भाविक अगदी उत्साहाने गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी करत आहेत. आज आपण आहोत खेतवाडीच्या 12 गल्लीचा राजा इथे. तुम्ही बघू शकता की खेतवाडीच्या राजाचा हा सुंदर देखावा भाविकांसाठी. अगदी उत्साहाने ते इथे दर्शनासाठी येत आहेत. हा जो देखावा आहे यंदाचा खेतवाडी राजाचा, राम मंदिर गाभाऱ्याचा देखावा इथे बाप्पासाठी करण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता की किती सुंदर प्रकारे इथे झुमर आणि मागील जी बाप्पाच्या मागे जी कलाकृती करण्यात आलेली आहे डेकोरेशनसाठी, तीही खूप सुंदर आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक येत आहेत. भाविक उत्साहाने बाप्पाचे फोटोज काढत आहेत आणि ते भाविक ही बाप्पाचं दर्शन खूप आनंदाने उत्साहाने एन्जॉय करत आहेत. खेतवाडी राजाचं वैशिष्ट्य हे की ही सर्वात उंच अशी गणेश मूर्ती म्हणून ओळख आहे आणि खेतवाडीच्या या गल्लींमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये एक एक राजा असतो. तर प्रत्येकाने मानलेला आपला स्वतःचा असा खेतवाडीचा राजा या गल्लींमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. भाविकी अगदी उत्साहाने दर्शनासाठी येत आहेत. सकाळपासून इथे भाविकांची सकाळपासून इथे भाविकांचं दर्शनासाठी आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे. जसा वेळ मिळेल तसं भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत. हा जो राम मंदिराचा देखावा आहे तो खूप अतिशय सुंदररित्या लोकांसाठी भाविकांसाठी इथे दाखवण्यात येत आहे. सुंदर असा देखावा यावर्षी खेतवाडीच्या राजाच्या इथे केलेला आहे की राम मंदिर अयोध्येच्या येथील राम मंदिर गाभाऱ्याचा हा देखावा सादर करण्यात आलेला आहे. मी स्वप्नाली धनावडे कॅमेरामन मोहन दोबेसोबत TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.